भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जून पासून पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं चरणस्पर्श दर्शन पुन्हा सुरू होणार आहे. याबाबतची अधिक माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रमुख गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू होतं, त्यामुळं विठ्ठल रुक्मिणीचं चरणस्पर्श दर्शन बंद होतं. आता ते पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे. 15 मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचं चरणस्पर्श दर्शन बंद होतं, कारण मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू आहे. हे काम पुढंही 17 ते 18 महिने सुरूच राहणार आहे. पण मंदिराच्या गर्भगृहाचं आणि 4 खांबांचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे, त्यामुळं येत्या 2 जूनपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्ववत पदस्पर्शानं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. 2 जूनपासून 9 जूनपर्यंत ज्या राहिलेल्या कुटीपूजा आहेत त्या सर्व देवांच्या पूजा होणार आहेत. देवाची तुळशी आणि पाद्यपूजा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकासासाठी सुरू असलेल्या 73 कोटींच्या आराखड्यातील कामं सध्या सुरू आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन 700 वर्षांपूर्वीचं रूप येऊ लागलं आहे. सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाइट फरशी फ्लोरिंग काढून टाकायचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे, त्यामुळं संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसवण्यात येत आहे. मंदिरातील नंतरच्या काळात बसवण्यात आलेले मार्बल, ग्रॅनाइट आणि याच पद्धतीच्या चकचकीत फरशा काढून टाकण्यात येत असल्यानं खऱ्या अर्थानं मंदिरातील पुरातन असणारा दगड आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे. विठ्ठल मंदिरातील 16 खांबी, 14 खांबी आणि गाभारा तसंच रुक्मिणी मातेचा गाभारा इथं पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. या भागात असणारे दगडी खांब पुरातत्व विभाग शास्त्रोक्त पद्धतीनं साफ करत असल्यानं या नक्षीदार खांब, छत आणि फ्लोरिंग यांचे मूळ दगड आकर्षक दिसू लागले आहेत. विठ्ठल मंदिरातील दगडांवर अत्यंत सुंदर नक्षीकाम आता अतिशय आकर्षकरित्या समोर येऊ लागलं असून मंदिरातील जुने दगडी फ्लोरिंग बाहेर येताच शेकडो वर्षांपूर्वी लोकांनी त्यावर लिहिलेला मजकूर दिसू लागला आहे.